सर्वांना नमस्कार। तर तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता आठवीचा पाठ 14वा उष्णतेचे मापन व परिणाम याबद्दल माहिती अभ्यास। आता तुम्हाला माहिती आहे मागच्या इयत्तेमध्ये झालेलं आहे की उष्णता ही एक प्रकारची ऊर्जा असते आणि उष्णतेचा प्रवाह कसा वाहतो, तर तो उष्ण भागाकडून थंड भागाकडे प्रवाह वाहत असतो आणि उष्णतेचे एकक असतात एसआय एकक आहे जूल आणि सीजीएस युनिट आहे कॅलरी। तर आता आपण उष्णतेचे काही स्रोत पाहू। तर उष्णतेचा पहिला स्रोत आहे सूर्य। सूर्य हा उष्णतेचा सर्वात मोठा स्रोत आहे, कारण पृथ्वीवर जे उष्णता मिळते ते सर्व सूर्यापासून मिळते। सूर्यामध्ये केंद्रकीय एकीकरणामुळे ही ऊर्जा तयार होते आणि हायड्रोजनच्या केंद्रकाचे हेलियमच्या केंद्रकामध्ये रूपांतर होते। अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात सूर्यापासून पृथ्वीला म्हणजे सर्व सजीवांना उष्णता मिळते। दुसरं उष्णतेचं स्रोत आहे पृथ्वी। तुम्हाला माहीत आहे की पृथ्वीच्या केंद्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात उष्णता आहे आणि त्या उष्णतेला भूऔष्णिक ऊर्जा असे म्हणतात, म्हणजेच पृथ्वीसुद्धा उष्णतेचा एक मोठा स्रोत आहे। त्यानंतरचा स्रोत आहे रासायनिक ऊर्जा। आपण जेव्हा लाकूड, कोळसा, पेट्रोल, डिझेल यासारखे वस्तूंचे ज्वलन होते तेव्हा त्यामधील जो जळणारा प्रमुख पदार्थ आहे कार्बन, त्याचं ऑक्सिजनसोबत अभिक्रिया होते आणि वातावरणामध्ये उष्णता निर्माण होते। त्यानंतरची ऊर्जा आहे विद्युत ऊर्जा। आता जे काही घरगुती उपकरणं आहेत जसे इलेक्ट्रिक पेस, शेगडी, असे उपकरणातून सुद्धा उष्णता निर्माण होते। त्यानंतरचा अजून एक स्रोत आहे अणुऊर्जा। अणुऊर्जा जे आहे ते युरेनियम, थोरेनियम यासारख्या अणु मूलद्रव्याच्या अणूंचे विभाजन करून त्यापासून कमी वेळेत जास्त प्रमाणात ऊर्जा मिळवली जाते। तसेच त्यानंतर हवासुद्धा एक स्रोत आहे, कारण हवेमध्ये सुद्धा उष्णतेचे काही घटक असतात।